नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी इन्सायर युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा जिल्हा परिषद भरती पोलीस भरती तसेच तलाठी भरती दोन हजार बावीस साठी तसेच मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे असणारे पंचवीस जनरल नॉलेजचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत हे जे प्रश्न आहेत आपल्याला परीक्षेमध्ये आणि नेहमीच विचारले जातात मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करा किंवा काही आपले व्हॉट्सअप ग्रुप देखील आहेत त्याच्याही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा त्यावरही आपण पोस्ट टाकत राहतो तसेच मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या नोकरी इन युट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस स्मृती म्हणजेच पहा हुतात्मा दिन पाळला जातो यावर मित्रांनो दोन प्रश्न अल्टरनेट विचारला जातात या ठिकाणी प्रश्न आहे पोलीस हुतात्मा दिन आणि पोलीस स्मृती दिन हे कधी पाळला जातात कारण दोन्ही एकच आहेत प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये कॉमेंट कर करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर एकवीस ऑक्टोबर पहा मित्रांनो एकवीस ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा आपल्या भारतामध्ये पोलीस स्मृती दिन किंवा पोलीस हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येतो किंवा पाळला जातो पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न दुसरा आहे चीनद्वारे विकसित करण्यात आलेले ग्वादर हे बंदर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे पहा चीन देशाद्वारे एक बंदर स्थापन करण्यात आले किंवा बनवण्यात आलेलं आहे त्याचं नाव आहे पहा ग्वादर आणि हे जे बंदर आहे हे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर पाकिस्तान पहा पाकिस्तान या देशामध्ये आहे ग्वादर बंदर आणि ग्वादर बंदर जे आहे हे चीन या देशाने बांधलेलं आहे पर्याय क्रमांक तीन पाकिस्तानमध्ये स्थित आहे प्रश्न तिसरा आहे ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन राय यांनी कोणत्या वर्षी केली आहे मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे कारण यावरती आपल्याला दोन अल्टरनेट प्रश्न विचारले जातात की ब्राह्मो समाजाची जी स्थापना आहे ही कोणी केली पहा राजा राममोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे पण या ठिकाणी प्रश्न विचारला आहे की आपल्याला केव्हा केली आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन वीस ऑगस्ट अठराशे अठ्ठावीस पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे वीस ऑगस्ट अठराशे अठ्ठावीस या वर्षी राजा राम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न चौथा आहे महाराष्ट्र केसरी हा किताब जिंकणारे हर्षवर्धन सदगीर यांनी कोणत्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते पहा प्रश्न महत्वाचा आहे यावरही प्रश्न आपल्याला विचारला जातो हर्षवर्धन सिंग सदगीर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत लक्षात ठेवायचंय तर कुस्ती या खेळाशी ते संबंधित आहेत आणि महाराष्ट्र केसरी पुरस्कार देखील त्यांनी मिळवलेला आहे तर हा किताब मिळवणारे हर्षवर्धन सदगीर हे जे आहेत हे कोणत्या जिल्ह्याचं नेतृत्व किंवा प्रतिनिधित्व करत होते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर नाशिक या जिल्ह्याकडून ते खेळत होते लक्षात ठेवायचे कुस्ती हर्षवर्धन सदगीर मित्रांनो प्रत्येक प्रश्न किंवा प्रत्येक व्हिडिओची जर आपल्याला पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनचे लिंक दिलेली आहे पहा नोकरी इन्सायडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे लवकर जाऊन जॉईन करा किंवा आपण टेलिग्रामवरती जाऊन नोकरी इन्सायडर सर्च करू शकता तर पहा प्रश्न पाचवा आहे स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार दोन हजार वीस खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे पहा या ठिकाणी एक पुरस्कार आहे पुरस्काराचं नाव आहे स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार जो दोन हजार वीसचा आहे हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जाधव पायंग यांना लक्षात ठेवायचे स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार दोन हजार चा देण्यात आलेला आहे पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न सहावा आहे अमरावती या ठिकाणचे विद्यापीठाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आलेले आहे पहा अमरावती या ठिकाणी एक विद्यापीठ जे आहे त्याला खालीलपैकी कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर संत गाडगेबाबा यांचं नाव जे आहे हे अमरावती या ठिकाणच्या म्हणजेच अमरावतीमधील विद्यापीठाला देण्यात आलेलं आहे संत गाडगेबाबांचं नाव पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न सातवा आहे मराठवाड्यातील कोणत्या शहराला दक्षिणेची काशी म्हणून संबोधली जाते पहा मराठवाड्यातील खालीलपैकी कोणतं शहर आहे की त्या शहराला दक्षिणेची काशी म्हणून ओळखलं जातं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर पैठण लक्षात ठेवा मित्रांनो पैठण या शहराला दक्षिणेतील काशी असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक चार पैठण प्रश्न आठवा आहे भारतात वित्त आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर राष्ट्रपती यांच्याकडे अधिकार आहेत पहा वित्त आयोगाची नियुक्ती करण्याचे तर मित्रांनो राष्ट्रपतीवर महत्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात देशाचा पहिला प्रमुख व्यक्ती असतो पहा राष्ट्रपती लक्षात ठेवायचे पहिला व्यक्ती असतो राष्ट्रपती तसेच यामध्ये अजून पहा तीनही दलांचा सहसेनापती म्हणून राष्ट्रपतीची ओळख असते सध्या जर आपल्याला विचारलं भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत तर पहा द्रौपदी मुर्मू हे जे आहेत द्रौपदी मुर्मू ह्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत जर उपराष्ट्रपती जर विचारलं तर धनकर हे जे आहेत पहा धनकर हे उपराष्ट्रपती आहेत लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न हे महत्वाचे असतात पर्याय चार आपलं उत्तर आहे राष्ट्रपती हे जे आहेत हे भारतामध्ये आपल्या वित्त आयोगाची नियुक्ती करणे त्यांच्याकडे अधिकार असतात राष्ट्रपतींकडे प्रश्न नववा आहे देशातील चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आले पहा देशातील जे आपल्या चौदा बँके आहेत महत्वाचे त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं ते वर्ष कोणतं आहे आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर एकोणीसशे एकोणसत्तर पहा एकोणीसशे एकोणसत्तर हे जे एक 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 वर्ष आहे हे वर्षी भारतातील आपल्या म्हणजे देशातील चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं प्रश्न दहावा आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गुजरात या राज्याशी संलग्न आहे पहा प्रश्न महत्वाचा आहे तर गुजरात या राज्याला लागून असणारा जिल्हा कोणता आहे की ज्याची जी बॉर्डर आहे ही गुजरात या राज्याला लागून येते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर नाशिक हा जो जिल्हा आहे तर नाशिकची जी बॉर्डर आहे ही गुजरात या राज्यामध्ये लागून आहे पर्याय तीन नाशिक आपलं उत्तर होईल प्रश्न अकरा आहे डॅश ही नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून देखील ओळखली जाणारी नदी कोणती आहे पहा कोणती आहे दोन नाव दिले आहेत आपल्याला पहा दक्षिणेची गंगा पहा दक्षिणेची गंगा तसेच अजून दुसरं नाव काय आहे तर वृद्ध गंगा हे कोणत्या नदीला ओळखलं जातं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर गोदावरी या नदीला पहा दक्षिणेची गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून देखील ओळखलं जातं पर्याय क्रमांक तीन गोदावरी नदी प्रश्न बारा आहे नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या महिन्यामध्ये वाहतात पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे तर नैऋत्य मोसमी वारे जे आहेत ते कोणत्या महिन्यामध्ये वाहतात उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मे ते सप्टेंबर लक्षात ठेवायचं आहे मे ते सप्टेंबर हा जो महिना आहे या महिन्यामध्ये वाहतात पहा नैऋत्य मोसमी वारे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न तेरा आहे युनेस्कोद्वारे प्रत्येक वर्षी जागतिक शिक्षक दिन हा कधी साजरा केला जातो मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे भरपूर विद्यार्थी यामध्ये आपले कन्फ्यूज आहेत पहा युनेस्को कडून प्रत्येक वर्षी जागतिक शिक्षक दिन लक्षात ठेवायचं आहे जागतिक शिक्षक दिन आणि फक्त शिक्षक दिन जो शिक्षक दिन आहे हा आपल्या भारतामध्ये पहा पाच सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो शिक्षक दिन लक्षात ठेवा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीमध्ये पाच सप्टेंबर हा जो दिवस आहे हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आणि जागतिक शिक्षण दिन लक्षात ठेवा जागतिक शिक्षण दिन हे जे आहे पाच ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल तर मित्रांनो महत्त्वाचा आहे पहा जागतिक शिक्षक दिन हा जो आहे हा पाच ऑक्टोबरला सा साजरा करण्यात येतो पर्याय चार प्रश्न चौदा आहे गांधी जयंतीनिमित्त कोणत्या मंत्रालयाने स्वच्छ भारत पुरस्कार प्रदान केलेला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जलशक्ती मंत्रालयाद्वारे लक्षात ठेवायचं आहे गांधी जयंती पहा दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबर ही जी आहे ही गांधी जयंती असते आणि गांधी जयंतीनिमित्त कोणतं मंत्रालय आहे तर जलशक्ती मंत्रालयाद्वारे स्वच्छ भारत पुरस्कार हा प्रदान केला जातो पर्याय तीन आपलं उत्तर होईल जलशक्ती मंत्रालय प्रश्न पंधरा आहे महाराष्ट्रातील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे पहा महाराष्ट्रातील कशासाठी गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर नाशिक हा जो जिल्हा आहे लक्षात ठेवा मित्रांनो नाशिक हा जिल्हा आहे हा जिल्ह्यामध्ये गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा आपल्या राज्यामधील महत्वाचा जिल्हा आहे नाशिक पर्याय एक उत्तर होईल प्रश्न सोळा आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय जनतेने व संस्थानिकांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव केला होता पहा खालीलपैकी असं कोणतं वर्ष होतं की त्या वर्षी भारतीय जनता आणि संस्थानिकं जे होते यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध म्हणजे इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव केला होता उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक तीन तर अठराशे सत्तावन्न पहा मित्रांनो अठराशे सत्तावन्न हे जे वर्ष आहे या वर्षी सर्व भारतीयांनी म्हणजे भारतीय जनतेने आणि जेवढे काही आपले संस्थाने होते त्यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव केलेला होता अठराशे सत्तावन्न पर्याय तीन उत्तर होईल प्रश्न सत्र आहे बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेमध्ये रचना किंवा रचना किंवा काव्य केले आहेत आणि याचं एक या या उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक अहिराणी किंवा लेवा गणबोली ही जे भाषा आहेत लक्षात ठेवायचे मित्रांनो या भाषा महत्वाच्या आहेत यामध्ये त्यांचं काव्य आपल्याला जास्त प्रमाणात आढळतं बहिणाबाई चौधरी यांचं भाषा देण्यात ठेवायचं आहे अहिराणी आणि लेवा गणबोली पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न अठरा आहे भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिसून येते पहा भिल्ल ही जी आदिवासी जमात आहे ही कोणत्या ठिकाणी आढळते उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर खानदेशामध्ये भिल्ल ही जी आदिवासी जमात आहे ही जास्त प्रमाणात आढळते खानदेशात पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न एकोणवीस आहे घटनेच्या कोणत्या कलमांवर बालमजुरीस प्रतिबंध करण्यात आला आहे पहा राज्य घटनेचं कोणतं कलम आहे की त्या कलमाद्वारे बालमजुरीला प्रतिबंध घालण्यात आला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर चोवीस लक्षात ठेवायचे मित्रांनो घटनेचं चोवीसावं जे कलम आहे या कलमांतर्गत बालमजुरीला प्रतिबंध किंवा बंद करण्यात आलेला आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे चोवीस कलम प्रश्न वीस आहे क्षयरोग या प्राणघातक संसर्गजन्य आजारास कारणीभूत ठरणाऱ्या था जीवाणूचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे प्रश्न महत्वाचा आहे समजून घ्यायचा आहे की क्षयरोगाचा जो जीवाणू आहे याचा शोध कोणी लावलेला आहे मित्रांनो यापूर्वी आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे त्यामध्ये पूर्ण शोध पहा पूर्ण शोध आणि त्याचे जे संशोधक आहेत यावर आपण डीपमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तर क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध कोणी लावला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने क्षयरोगाचा जीवाणू शोधून काढलेला आहे पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न एकवीस आहे डॅश हा दिवस राष्ट्रीय पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो पहा पहा राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर चोवीस एप्रिल पहा मित्रांनो चोवीस एप्रिल हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय पंचायतराज दिन म्हणून साजरा करण्यात येतो पर्याय एक आपलं उत्तर होईल चोवीस एप्रिल प्रश्न बावीस आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सहकारी तत्वानुसार पहिला साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी सुरू झालेला आहे किंवा प्रथम सुरू झालेला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अहमदनगर या जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवायचे मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधील सहकारी तत्वावरती आधारित असलेला पहिला साखर कारखाना जो आहे हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न तेवीस आहे तामिळनाडूमध्ये मक्कल निधी मय्यम पहा मक्कल निधी मय्यम म्हणजेच जनतेच्या न्यायाचे केंद्र या पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे तर तामिळनाडूमध्ये हा एक पक्ष आहे लक्षात लग, ठेवायचे राजकीय पक्ष तर या पक्ष कोणता आहे मक्कल निधी मय्यम याची स्थापना कोणी केली आहे आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर कमल हसन अभिनेता अभिनेता जो आहे यांनी या, या पक्षाची स्थापना केलेली आहे मक्कल निधी मय्यम यावर पहा मित्रांनो आपल्याला अल्टरनेट प्रश्न विचारण्यात आला होता की तमिळ अभिनेता कमल हसन यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली आहे तर त्या ठिकाणी पहा पक्ष आहे मक्कल निधी मय्यम पर्याय तीन आपलं उत्तर आहे कमल हासनने स्थापना केली आहे प्रश्न चोवीस आहे अंजली भागवत ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे पहा या ठिकाणी खेळाडू दिले आहे अंजली भागवत ही कोणत्या खेळाशी संबंधित असणारी खेळाडू आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत पहा अंजली भागवत मित्रांनो यावरती अजून एक आपण व्हिडिओ घेतलेला आहे की त्यामध्ये पहा जेवढे काही खेळाडू आहेत खेळाडू आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत पहा संबंधित त्यांचा असणारा खेळ त्यावरही आपण व्हिडिओ घेतलेला आहे त्याच्या लिंक तुम्हाला लवकर मिळून जातील प्रश्न पंचवीस आहे नियोजन आयोग बरखास्त करून कोणत्या आयोगाचा स्वीकार करण्यात आलेला आहे पहा नियोजन आयोग याची बरखास्ती करून कोणतं नवीन आयोग स्थापन करण्यात आलेला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर नीती आयोगाची स्थापना जी आहे ही नियोजन आयोग बरखास्त करून करण्यात आलेली आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे नीती आयोग तर मित्रांनो हे होते पहा पंचवीस जनरल नॉलेजचे महत्वाचे प्रश्न या पंचवीस पैकी आपल्याला किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा तसेच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्साइड युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच नोकरी इन्सायडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करायचं आहे म्हणजे प्रत्येक दिवशी आपल्याला करंट अफेअर्स आणि पीडीएफ नोट्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र